हाय फ्रेंड्स, विनकम मराठी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा पाऊच, छोटा पाऊच किंवा याला बटवा तुम्ही म्हणू शकता, ड्रॉ स्ट्रिंग बॅग बोलतात त्याला, तर ही विणायला शिकणार आहोत. त्यासाठी मी हे 3 mm क्रोशेट हुक घेतलेलं आहे आणि मी यामध्ये 2 रंग वापरले आहेत, 2 रंगांची लोकर वापरली आहे. तुम्हाला हवा तर एकही रंग वापरा किंवा मल्टी कलरमध्येही तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्ही याचे कलर्स निवडू शकता. याला मी इथे छोटे छोटे पॉम्पॉम्स लावले आहेत, तुम्ही इथे टॅसल्स सुद्धा लावू शकता. चला तर सुरुवात करूया ही सुंदरसा बटवा, सुंदरसा पाऊच विणायला. सुरुवातीला ही स्लिप नॉट, स्लिप नॉट करून 4 साखळ्या करायच्या. 1, 2, 3, 4. 4 साखळ्या केल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची, म्हणजे ही आपली 4 साखळ्यांची रिंग तयार होईल. या रिंगमध्येच आपल्याला आता राऊंड्स करायचे आहेत. तर पहिल्या राऊंडसाठी मी 2 साखळ्या करते, 2 साखळ्या, आणि या रिंगमध्ये आपल्याला 9 अर्धे खांब करायचे आहेत. 2 साखळ्यांनी सुरुवात केली, त्यानंतर इथे आपल्याला 9 अर्धे खांब करायचे आहेत. नऊ अर्धे खांब झाल्यानंतर सुरुवातीचे आपण जे 2 साखळ्या केल्या होत्या त्या दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. सुरुवातीला जे 2 साखळ्या केल्या, 1, 2, तर या दुसऱ्या साखळीमध्ये मी स्लिप स्टिच करते. इथे आपला हा पहिला राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडची सुरुवात करतानाही 2 साखळ्या करून करायची आणि अजून अर्धा खांब मी त्या जिथे स्लिप स्टिच केली तिथेच मी अजून एक अर्धा खांब केलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये प्रत्येक साखळीमध्ये 2 अर्धे खांब करायचे आहेत. या राऊंडमध्ये आपले टोटल 20 अर्धे खांब होतील प्रत्येक साखळीत. 2 अर्धे खांब, सुरुवातीला आपण 2 साखळ्या करून 9 अर्धे खांब केले, म्हणजे तिथे आपले टोटल 10 अर्धे खांब झाले. 2 साखळ्या म्हणजे आपण 1 अर्धा खांब मानला जातो. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक चेनमध्ये आपण 2 अर्धे खांब करत आहोत. शेवटी आपल्याला 20 अर्धे खांब या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला मिळतात. आता इथेही 1 आणि 2 ह्या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची आणि हा दुसरा राऊंड पूर्ण झाला. तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा 2 साखळ्या करायच्या आणि त्याच साखळीमध्ये जिथे स्लिप स्टिच केली आहे त्याच साखळीमध्ये अजून 1 अर्धा खांब करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 1 अर्धा खांब करायचा आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 अर्धे खांब, असं अल्टरनेट करत राहायचे. 2, 1, 2, 1, 2, 1. ठीक आहे, तिसऱ्या राऊंडसाठी मी काय केलंय, 2 अर्धे खांब एका चेनमध्ये, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 1 अर्धा खांब, त्याच्या पुढच्या चेनमध्ये पुन्हा 2 अर्धे खांब. तर हा तिसरा राऊंड पूर्ण करून घ्या. तर या तिसऱ्या राऊंडला
एका साखळीमध्ये दोन एक दोन एक असे अर्धे खांब केल्यानंतर शेवटी आता इथे एक दोन ह्या दुसऱ्या साखळीला स्लिप स्टिच करायची आहे. अशा पद्धतीने एक दोन ह्या तिसरा राऊंड झाला आपला. चौथ्या राऊंडला पुन्हा मी दोन साखळ्या करून जिथे स्लिप स्टिच केली त्याच साखळीमध्ये अजून एक अर्धा खांब करते. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक अर्धा खांब करायचा आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये अजून एक अर्धा खांब. सिंगल सिंगल असे मी दोन साखळ्यांमध्ये दोन अर्धे खांब केले. आणि त्याच्या पुढच्या आता साखळीमध्ये पुन्हा दोन अर्धे खांब. तुम्हाला कळलं असेल इथे मी 10 अर्धे खांब घेतले. त्यानंतर आता प्रत्येक साखळीमध्ये दोन दोन अर्धे खांब केले. त्यानंतर दोन एक दोन एक दोन एक असं करायचं आहे. त्या आता ह्या राऊंडमध्ये दोन केल्यानंतर पुन्हा एक एक पुन्हा दोन एक एक पुन्हा दोन एक एक असं करायचं. परत ह्याच्यानंतरच्या राऊंडमध्ये दोन अर्धे खांब केल्यानंतर एक 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 असे तीन सलग अर्धे खांब करायचे. त्याच्यावरच्या राऊंडमध्ये चार सलग अर्धे खांब म्हणजे दोन दोन अर्धे खांबच्या मध्ये चार होतील. त्याच्यावरच्या राऊंडमध्ये पाच होतील. ठीक आहे. तर आता आपण दोन अर्धे खांब एका साखळीमध्ये त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये एक अर्धा खांब त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक अर्धा खांब असं दोन वेळा सलग आणि ह्या तिसऱ्या साखळीमध्ये दोन अर्धे खांब असाच पॅटर्न आहे. असा तुमचा गोल वाढत जाईल. हा राऊंड पूर्ण करा. एक दोन तीन चार. आता हा चौथा राऊंडचा शेवट. मी एक दोन दोन साखळ्या एक आणि या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करते. हा आपला चौथा राऊंड झाला. आता पाचव्या राऊंडसाठी पुन्हा दोन साखळ्या करून जिथे स्लिप स्टिच केली तिथेच आपल्याला अजून एक अर्धा खांब करायचा. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये अर्धा खांब त्याच्या पुढच्या साखळीमध्ये अर्धा खांब त्याच्या पुढच्या साखळीमध्ये अर्धा खांब म्हणजे असे मी तीन सलग अर्धे खांब घेतले. त्यानंतर ह्या चौथ्यामध्ये दोन अर्धे खांब करायचे. तुम्हाला लक्षात आलं असेल हे. आता इथे मी एक दोन तीन त्यानंतर दोन अर्धे खांब घेतले. त्याच्यावरती एक दोन तीन चार नंतर दोन अर्धे खांब करायचे. असे तुम्हाला टोटल हे सात राऊंड करायचे आहेत. एक दोन तीन आणि या चौथ्या साखळीमध्ये दोन अर्धे खांब. पुन्हा एक दोन तीन चौथ्या साखळीमध्ये दोन अर्धे खांब पूर्ण करा. हे पाचवा राऊंड एक दोन तीन चार पाच पाचवा राऊंड पूर्ण झालाय. तिथे मी एक आणि या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच. पुन्हा दोन साखळ्या त्याच जिथे स्लिप स्टिच केली त्याच साखळीमध्ये अर्धा खांब. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक अर्धा खांब त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक अजून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक. एक दोन तीन घेतले होते. आता इथे आपल्याला चार घ्यायचे आहेत. एक दोन तीन आणि हे चार चार अर्धे खांब सलग करायचे. त्यानंतर पाचव्या चेन मध्ये दोन अर्धे खांब सलग चार चेन मध्ये अर्धे खांब तीन चार आणि त्याच्या पुढच्या
चेनमध्ये दोन अर्धे खांब. तर हा राऊंड पण असंच पूर्ण करून घ्या. हा आपला सहावा राऊंड कम्प्लीट होतोय. तर या दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच. आता हा सातवा राऊंड करायचा आहे. एक दोन साखळ्या आणि त्याच साखळीमध्ये अजून एक अर्धा खांब. त्या पुढच्या साखळीमध्ये सलग पाच वेळा अर्धे खांब करायचे आहेत. एक दोन तीन चार सलग पाच वेळा अर्धे खांब केल्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीमध्ये दोन अर्धे खांब करायचे. एक आणि दोन त्याच्या पुढे सलग पाच अर्धे खांब. सहाव्या चेनमध्ये दोन अर्धे खांब. तर हा राऊंड पूर्ण करून घ्या. आता हा सातवा राऊंड आहे. तर सातव्या राऊंडच्या शेवटी आपल्याला हे सत्तर अर्धे खांब होतात टोटल. म्हणजे आपण सुरुवातीला दहा घेतले, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर असे हे टोटल सत्तर. म्हणजे प्रत्येक राऊंडला दहा दहा वाढत जात आहेत. दहा दहा अर्धे खांब वाढत गेलेले आहेत. आणि हा सातवा राऊंड आहे, तिथे सत्तर अर्धे खांब आहेत. तर आता आठवा राऊंड थोडा वेगळा करायचा आहे. तर हा आपला जो बटवा आहे त्याचा बेस आहे, जो पाऊच आहे त्याचा बेस आहे. आता मी एक दोन आणि हे तीन साखळ्या करून आता मी जिथे स्लिप स्टिच केली आहे तिथेच अजून मी दोन खांब करते, दोन डबल क्रोशेट करते. एक आणि हे दोन. पुन्हा आता मी एक आणि ह्या दोन साखळ्या सोडायच्या आणि ह्या तिसऱ्या साखळीमध्ये पुन्हा तीन खांब करायचे आहेत. दोन साखळ्या सोडून तीन तीन खांब, तीन तीन खांबांचे क्लस्टर्स करायचे आहेत. एक दोन साखळ्या सोडून ह्या तिसऱ्या साखळीमध्ये तीन खांब. तर हा राऊंड असाच करून घ्या पूर्ण. शेवटी इथे जे आपण एक दोन तीन तीन साखळ्याने सुरुवात केली होती तर या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचे आहे. आणि आता आपल्याला या गॅप पर्यंत स्लिप स्टिचने जायचं आहे. स्लिप स्टिच करत करत आपण या गॅप पर्यंत पोहोचूयात. या गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता इथून पुन्हा सुरुवात करायची आहे. एक दोन तीन साखळ्या आणि याच्यात अजून दोन खांब करायचे. म्हणजे हे टोटल तीन खांब होतील. एक खांब म्हणजे तीन साखळ्यांची जी उंची आहे तेवढी एक खांब मानला जातो. आणि आता या गॅपमधून डायरेक्ट या गॅपमध्ये जायचं आहे. जसं आपण ग्रॅनी स्क्वेअर करतो, ग्रॅनी स्क्वेअरला जे ब्लॉक्स वापरतो त्या पद्धतीनं आहे. हे खूप सोपं आहे विणायला. फक्त गॅपमध्ये तीन तीन खांब करत जायचं आहे. तर असे तुम्हाला दहा राऊंड्स असे करायचे आहेत. या तीन तीनचे जे खांबाचे क्लस्टर्स आहेत असे राऊंड्स तुम्हाला अजून दहा करायचे आहेत. त्यात तुम्ही तुम्हाला आवडत्या रंगाने तुम्ही चेंज करू शकता. अल्टरनेट रंग चेंज करून करू शकता किंवा एकाच रंगाने केलं तरी चालेल. तर हे पूर्ण दहा राऊंड्स तुम्हाला करायचे आहेत. तर हे माझे इथले दहा राऊंड्स झालेले आहेत. तर मी हे पाच राऊंड्स या कलरमध्ये घेतले आणि त्याच्या पुढचे पाच राऊंड्स दुसऱ्या कलरने घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरने बनवू शकता. आता हे दहा राऊंड झाल्यानंतर आपल्याला आता या प्रत्येक चेनमध्ये मुके खांब करायचे आहेत. तर एक साखळी करायची आणि त्याच त्याच चेनमध्ये एक मुका खांब करायचा. पुन्हा
त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक मुकाकाम, असं प्रत्येक साखळीत एक एक मुकाकाम करून घ्या. ह्या राऊंडमध्ये फक्त प्रत्येक चेनमध्ये एक एक मुकाकाम करायचा आहे. तर हे पूर्ण करून घ्या. हे सगळीकडे मुकेकाम झाल्यानंतर इथे जिथे सुरुवात केली तिथे स्लिप स्टिच करायची. इथे पहिली साखळी केली त्यामध्ये नाही, इथे पहिल्या एक साखळी करून आपण इथे मुकाकाम केला त्या मुकेकांबाच्या वर आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आहे. आता पुन्हा मी दोन साखळ्या करून याच्या पुढच्या चेनमध्ये अर्धा खांब करत आहे. आता प्रत्येक साखळीमध्ये तुम्हाला अर्धे खांब करायचे आहेत. प्रत्येक साखळीत अर्धा खांब करून घ्या आणि असे तुम्हाला तुमच्या बटव्याची उंची केवढी हवी आहे, तुम्हाला तुमचा पाउच केवढा हवा आहे त्यावर, आता हे तुम्हाला किती वरती राऊंड्स वाढवायचे आहेत ते त्यावर डिपेंड करतं, तुम्ही ते कितीही वाढवू शकता. तुम्ही असं प्रत्येक साखळीमध्ये एक एक अर्धा खांब करून घ्या आणि ते जॉईन करा स्लिप स्टिचने आणि वरती सेम प्रत्येक चेनमध्ये तुम्हाला एक एक अर्धे खांब करायचे आहेत. जेवढे तुम्हाला वाढवायची उंची वाढवायची असेल तेवढे तुम्ही राऊंड्स करून घ्या. आता इथे मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मी हे 10 राऊंड्स वाढवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर अजूनही वाढवू शकता. आता शेवटच्या लाईनला तुम्हाला काय करायचं ते सांगते. शेवटी तुम्ही फक्त मुके खांबही करू शकता किंवा जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर तुम्ही फक्त मुके खांब केले तरी ते छान दिसणार आहे. नाही तर मग इथे 3 साखळ्या करा आणि त्याच साखळीमध्ये अजून 2 खांब. हे 2, त्यानंतरची एक साखळी सोडायची, या दुसऱ्या साखळीमध्ये मुकाकाम करायचा आहे. पुन्हा एक साखळी सोडून द्या, एक साखळी सोडायची, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 3 खांब करायचे आहेत, 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3. पुन्हा एक साखळी सोडायची, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये मुकाकाम करायचा. पुन्हा एक साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 3 खांब करायचे आहेत. तर हे पूर्ण लाईन अशीच करून घ्या. पूर्ण राऊंड असंच करायचं आहे. एक साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 1 मुकाकाम करून घ्या. हे हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण इथे 3 साखळ्या केल्या, त्या 3 साखळ्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूयात आणि इथे आता धागा कट करून घेऊयात. आता आपल्याला याच्यामधून ओढायला आपल्याला एक चेन करावी लागणार आहे, एक दोरी बांधायची आहे जेणेकरून आपण हे ओढू शकू आणि हे असं पाउच असं इथे बंद होईल. ठीक आहे, तर ह्यासाठी मी हे 90 साखळ्यांची दोरी बनवलेली आहे. तर हे 90 साखळ्या करून याची दोरी बनवायची आहे आणि याच्या आता 1 2 3 4 5 इथे हे 5वी लाईन पासून आपण ही दोरी अशी आतमध्ये घेऊन
अल्टरनेट आत घ्यायचे आहे. थोड्या थोड्या अंतरावरून अशी बाहेर काढा. पुन्हा इकडून आत घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मी आतमध्ये असं अल्टरनेट ही दोरी अशी घेतलेली आहे. आणि हे आता खेचल्यानंतर तुमचा आपला बटवा किंवा पाऊच तयार होणार आहे. इथे गाठ मारा, आपला सुंदरसा पाऊच विणून तयार आहे. याला खाली पॉम्पॉम किंवा टॅसेल्स तुम्ही लावू शकता. हा बटवा पूर्ण विणून झाल्यानंतर तुम्ही याच्या आतमध्ये एक साधं कापड घेऊन तुम्ही इथे हाताने हात शिलाई करून त्याला आतमध्ये लाइनिंग लावू शकता. ह्या शेपमध्ये अगोदर कट करून मग आतमध्ये तुम्हाला ते घालायचे कापड, आणि इथून फक्त वरून इथे हात शिलाई करायची आहे. तर हे म्हणजे तुमचं काही जरी कुठलीही जड वस्तू जरी टाकली तरी हे खाली याला इलास्टिसिटी असते त्यामुळे खाली येणार नाही, म्हणजे वजनाने हा बटवा खाली येणार नाही, ह्याचा शेप तसाच टिकून राहील जर तुम्ही याच्या आतमध्ये कपड्याचं लाइनिंग लावलं तर. ठीक आहे, नक्की विणून बघा हा पाऊच हा बटवा. आवडला असल्यास कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ माझ्या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.